माझ्या सर्व विद्यार्थी बांधवांना खूप शुभेच्छा आणि बऱ्याच महिन्यांनंतर दीड वर्षा दोन वर्षांनंतर खऱ्या अर्थाने आमचे सगळे विद्यार्थी आता शाळेत जात आहेत त्याचं निश्चित प्रकारे पालकांना समाधानी विद्यार्थ्यांना आहे शासनाला आहे आम्हाला सर्वांना आहे आणि त्यामुळे मेहनत करून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सुद्धा शिक्षण घेतलं शिक्षकांनी सुद्धा ऑनलाईन शिक्षण दिलं आज त्या सर्वांचं सुद्धा मी अभिनंदन करेन आणि आभार देखील मानेन परंतु आता तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जी चर्चा जागतिक स्तरावर असते आणि अनेक जगातल्या देशांमध्ये तिसरी लाट आली या पार्श्वभूमीवर शाळा आपले लहान मुलं सगळ्यांना खूपच प्रिय असतात समाजातला हा अत्यंत नाजूक असा घटक असतो त्यामुळे त्याला कुठेही बाधा येऊ नये खऱ्या अर्थाने राज्य शासनाची महाविकास आघाडी सरकारची माननीय मुख्यमंत्री आणि आमची सर्वांची इच्छा आहे आणि म्हणूनच माझं या निमित्ताने एवढंच सांगणं की पालकांनी काळजी घ्या शिक्षकांना आम्ही पूर्णपणे वॅक्सिनेट करूनच शाळा सुरू करावं असं आम्ही ठरवलेलं आहे एसओपी मध्ये त्याचा उल्लेख आहे सॅनिटाईज्ड शाळा असल्या पाहिजे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं पाहिजे आणि जेवढं जमेल तेवढं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच मास्क आणि या संबंधीची सर्व काळजी घेतली पाहिजे त्या सगळ्या काळजी घेऊन आपण शाळा सुरू करण्याच्या परवानग्या दिलेल्या आहेत मला वाटतं की या सगळ्यांची नियंत्रण ठेवण्याचं काम जिल्हा परिषदच्या सुद्धा संपूर्ण यंत्रणेनी करावं त्याचबरोबर प्रायव्हेट शाळेच्या बाबतीत सुद्धा पालकांनी आणि स्वतः स्कूल मॅनेजमेंटनी सुद्धा अधिक सतर्क लावून काळजी घेण्याची गरज आहे मला वाटतं सेल्फ डिसिप्लिन स्वयंशिस्त हा सगळ्यात त्यातला महत्वाचा विषय एवढ्या मोठ्या संख्येने लाखो शाळा असतात त्या सगळ्या शाळा सुरू झाल्यानंतर एवढी स्वत नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था जरूर नसते स्वनियंत्रण हा सगळ्यात महत्वाचा विषय मला वाटतो आणि म्हणून जेवढं जमेल तेवढं शासन आणि निमशासन यांच्याकडून नियंत्रण ठेवलं जाईलच पण स्वनियंत्रण हा सगळ्यात महत्वाचा विषय मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा विषय सर दुसरा प्रश्न की या मार्गदर्शक सूचनांचं शाळा व्यवस्थित पालन करतायत का किंवा तिथे कुठली इमर्जन्सी पडली किंवा तपासणी किंवा एखादा फैलाव जर कोरोनाचा डबल होतोय असं काही संदेह वाटला तर काही पथक आपलं असेल का स्वतंत्र आरबीएसकेचं पथक राज्यभरातल्या प्रत्येक शाळेमध्ये जात असतं या आरबीएसके म्हणजेच राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम आरबीएसके या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक शाळेची व्हिजिट ही डॉक्टर्सनी दिली पाहिजे डॉक्टरच्या पथकाने दिली पाहिजे अशी अपेक्षा आहे त्यांचं सगळं तपासणी केली पाहिजे तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जर कुणाला थोडी सिम्पटम्स दिसत असतील थोडे काही कुणाला त्रास वाटत असेल तर तत्परतेने आरबीएसकेच्या लोकांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्याबाबतच्या सूचना देऊन त्याच्याबाबतच्या उपाययोजना सुद्धा त्वरित केल्या पाहिजेत असं सुद्धा आम्ही आमच्या आरोग्य विभागाच्या आरबीएसके पथकांना सांगितलं आरबीएसके जवळ स्वतःचे डॉक्टर्स असतात एमबीबीएस डॉक्टर्स असतात बीएमएस डॉक्टर्स असतात त्यांच्याजवळ गाड्या असतात त्या गाड्या घेऊन ते सातत्याने जातात त्यांच्याजवळ सगळी साधनसामग्री उपलब्ध असते शाळेमध्ये भेटी देण्याचा हा त्यांचा जुनाच कार्यक्रम आहे दुर्धर आजार कुठलाही असेल तरी दुर्धर आजाराच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातील तपासणी करून त्यांचा हा जो आजार आहे तो लक्षात आल्यानंतर आपण त्याचा उपचारही मोफत करत असतो आणि त्यामुळे आरबीएसकेचे पथक हे जाऊन इन जनरल सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे मला वाटतं आता गेल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीची सुद्धा ती तपासणी करतील